प्रत्येक शरीर हे परमेश्वर आहे असा जीवनविद्येने सिद्धांत मांडला. तुम्ही म्हणा, मग आम्हाला का नाही कळत होय हे? तुम्हाला कोणी सांगत नाही म्हणून सांगितलंय का तुम्हाला आतापर्यंत कोणी? उलट सांगितलं. हे शरीर ना हा आत्म्याचा पिंजरा आहे, कळलं की नाही? हा आत्म्याचा पिंजरा तोडल्याशिवाय मुक्ती नाही मिळत. म्हणा याने केलं काय? 25 मजल्यावरून उडी मारली. अहो, या शरीराला लोक काय सांगतात? या शरीराने आत्म्याला धरलेला आहे, आत्म्याचा पिंजरा केलेला आहे. म्हणजे काय? आत्म्याला धरलेला आहे. आपण वाघाला धरतो आणि पिंजऱ्यात टाकतो की नाही? तसं या शरीरामध्ये आत्म्याला आपण धरून ठेवलेलं आहे, पिंजरा केलाय. वास्तविक उलट आहे, वास्तविक उलट. हा जो आत्मा आत्मा ज्याला म्हणतात ना, त्याने या शरीराला धरलेला आहे. त्यांनी शरीराला सोडलं ना की राम बोलो भाई राम. हे कोणाला माहीत आहे? हे कोणालाच माहीत नाही आहे. त्या चैतन्य शक्तीने या शरीराला धरलेला आहे, शरीराने त्याला धरलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे तो भिंतीवर स्पायडर म्हणजे कोळी, स्पायडर हा कोळी, फिशरमन नाही, स्पायडर म्हणजे कोळी. तो काय करतो? आपल्या तोंडातून तंतू निर्माण करतो, मग उभा आडवा फिरत राहतो, असा फिरतो असा फिरतो, आणि एक जाळं तयार करतो. त्या जाळ्यामध्ये पुन्हा तो वास करतो आणि त्या जाळ्यामध्ये आहार करतो, विहार करतो त्याच जाळ्यामध्ये. आणि एक दिवस ते जाळं आहे ना, ते तो स्वतःच घेऊन टाकतो. सगळं शरीराच्या ठिकाणी असंच चालतं. ती जी चैतन्य शक्ती जी आहे, त्या चैतन्य शक्तीने पंचमहाभूतांना आकर्षित केलं. म्हणून त्याला कृष्ण म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात. त्यांनी पंचमहाभूताला आकर्षित केलं, त्याला व्यवस्थित रीतीने आकार दिला आणि हे शरीर निर्माण झालं. आणि मग ज्यावेळेला त्याचं विघटन करण्याची वेळ येते, तेव्हा तो त्याला तो सोडून देतो आणि मग ही पंचमहाभूत पुन्हा जिथे होती तिकडे परत जातात. अशी ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था इतकी सुरेख आहे, इतकी सुरेख आहे की त्याला तोड नाही. आता मला तुम्ही असं सांगा, ज्याला आपण मृत्यू म्हणतो, ही मृत्यूसुद्धा व्यवस्था आहे? मृत्यूसुद्धा व्यवस्था आहे. अहो, जगातले सगळे म्हातारे टिकून राहिले, तरुणाने जायचं कुठे? तरुणाने राहायचं कुठे? 10 बाय 10 खोलीमध्ये वडील आहेत, आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे, त्यांच्या बायका आहेत, त्यांची मुलं आहेत, आपण आहोत, आपली बायको आहे, आपली मुलं आहेत. राहणार कुठे? राहणार कुठे ही सगळी मंडळी? मग एकेकाला सांगितलं, तुम्ही आता जरा जागा खाली करा दुसऱ्यांसाठी. म्हणून दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा जागा खाली करतो तेव्हा आपण वर जातो आणि जागा खाली होते. व्यवस्था आहे. जगात मृत्यू नावाची गोष्ट नसती तर जगाचं काय झालं असतं सांगता येत नाही. आत्ताच आपण म्हणतो आहे पॉप्युलेशनची ग्रोथ फार मोठी आहे म्हणून, पण सगळे म्हातारे, कोतारे, आजोबा, पंजोबा, खापं सगळे जर कोणी जायलाच तयार नाही तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. म्हणून त्यांनी जायचं, कळलं की नाही? आमचे जे पंजोबा होते ना, त्या पंजोबाला खो दिला. आम्ही लहानपणी खो खो खेळत होतो. तुम्ही कधी खेळलाय की ते मला माहीत नाही. आता लोक काय खो खो नाही आणि काय नाही, खोकत बसतात. आमच्या वेळेला खो खो नव्हता, हे होता
खो खो म्हणजे हेच लॉ ऑफ रिप्लेसमेंट, खो द्यायचा की त्याने उठायचं आणि त्याने तिथे बसायचं, कळलं की नाही. असा तो खो खोचा खेळ, मोठा सुंदर. अमृत मंथन, अमृत मंथन या ग्रंथात वंदन तुला यमराजा म्हणून एक माझं प्रकरण आहे, ते वाचा. हे बघा अमृत मंथन, त्याच्यामध्ये वंदन तुला यमराजा म्हणून एक प्रकरण आहे, कळलं की नाही. त्याच्यामध्ये मी हा खो खोचा जो खेळ आहे तसा या ठिकाणी खो खोचा खेळ आहे. आमचे जे खापर पंजोबा त्यांना खो दिला पंजोबाने, ते वर गेले हे खाली राहिले. पंजोबांना खो दिला कोणी आजोबाने, पंजोबा वर गेले आजोबा खाली राहिले. आजोबांना खो दिला आमच्या वडिलांनी, आजोबा वर गेले वडील खाली, वडिलांना आम्ही खो दिला वडील वर गेले आम्ही खाली. आता आम्हाला खो कधी मिळतो याची वाट बघतोय. सांगायचा मुद्दा असा, हा खो खोचा खेळ आहे, मृत्यू म्हणजे खो खोचा खेळ. हे जर तुम्ही लक्षात ठेवाल ना, मृत्यूचा भय वाटणार नाही. म्हणून मी मृत्यूला सोयरा म्हटलाय, मृत्यूला मित्र म्हटलाय, मृत्यूला परमेश्वर तर म्हणतोच आपण, यमर आपण देवच म्हणतो, ही व्यवस्था आहे. म्हणून यम म्हणजे नियम, हे लक्षात ठेवायचं. हा नियम आहे, लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणजे मृत्यू, आणि ह्याला ह्या नियमाला यम असं म्हणतात. यम म्हणजे काय, कोणी अशी व्यक्ती नाही. हे सगळं व्यवस्थेचा भाग आहे. परमेश्वर हा प्रगट आहे. आणखीन तुम्हाला सांगतो या व्यवस्थेचा भाग कसा आहे तो बघा, आणि मग तुम्हाला कळेल की भूतमात्रामध्ये भगवंत कसा भरलेला आहे. आता या ठिकाणी किती बायका आहेत आणि किती पुरुष आहेत, एक दुसऱ्यासारखा दिसत नाही. एक पुरुष दुसऱ्यासारखा नाही, एक बाई दुसऱ्या बाईसारखी नाही. व्यवस्था आहे, व्यवस्था आहे. आता सगळ्या बायका सारख्या दिसतात तर माझी बायको मी कशी मी शोधणार. सगळे पुरुष सारखे ते बाई ती नवऱ्याला शोधणार कशी, पण सगळे वेगळे काय समजा. पण नुसतं चेहरा वेगळा नाही, अहो ते फिंगर प्रिंट्स म्हणतो, फिंगर प्रिंट्स. आता अब्जावधी लोक होऊन गेले, आज आहेत पुढे येतील, पण सगळ्यांचे फिंगर प्रिंट्स वेगळ्या. काय चमत्कार आहे बघा. शरीर साक्षात परमेश्वर मी म्हणतो ना, त्या उगीच जीभ उचलल्याने लावली टाळायला नव्हे. फिंगर म्हणजे प्रत्येकाची बोटं बघा, एवढीशी तर बोटं, पण प्रत्येकाची फिंगर प्रिंट्स वेगळ्या. त्याच्यावरून चोर पकडता येतो, खुनी पकडता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं. हे सगळं जे वेगवेगवेगळं जे आहे ना, हा व्यवस्थेचा भाग आहे. कळलं की नाही. सगळेच हुशार तरी पंचायत, मग काही हुशार पाहिजेत, काही कमी हुशार पाहिजेत, त्याच्यापेक्षा कमी हुशार तर जग चालेल. म्हणजे मला सांगायचा मुद्दा, हा सगळा व्यवस्थेचा भाग आहे, हा व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून तुम्ही कोणालाही कधीही कमी लेखू नका. जे दिसतात ना ते भगवंताचं रूप आहे, ते परमेश्वराचं रूप आहे. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा, तुकाराम महाराज म्हणतात. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. तुका म्हणे विठो भरला सवाई, तया उणे काही चराचरी. म्हणजे चराचरामध्ये हा विठ्ठल अनंत रूपे अनंत वेशे प्रगट झालेला आहे. हे जो पाहतो तो भक्त तो ज्ञानी. परमेश्वर शोधायला कुठे जाता तुम्ही? परमेश्वर शोधायला कुठे जाता? शरीर रूपाने तो जवळ आहे, शरीर रूपाने जवळ आहे, विश्वरूपाने समोर आहे.
आणि सच्चिदानंद रूपाने हृदयात आहे. घ्या, लक्षात घ्या मी काय सांगतोय. विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे आणि सच्चिदानंद रूपाने हृदयात आहे. जो हृदयात आहे तो दिव्य आहे, शरीराच्या ठिकाणी तो स्थूल आहे आणि विश्वरूपाने तो प्रगट आहे. अशी सगळे जे आहे अशा तऱ्हेने जो पाहतो तो ज्ञानी तो भक्त. आपण पाहतो तसं नाही पाहत, आपण तसं पाहत नाही आणि हे तसं पाहत नाही म्हणून जगामध्ये भांडण, तंटे, बखेडे, दंगे, धोपे, युद्ध, लढाया सारख्या चाललेल्या असतात. त्याचं कारण हे आहे, त्याचं कारण हे होऊ नये असं जर वाटत असेल तर त्याला उपाय एकच, तो म्हणजे जीवनविद्या.